दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाने 17 वर्ष पूर्ण केली, त्यानिमित्ताने नाशिकरोड विद्युत भवनापासून कर्मचाऱ्यांनी भव्य मोटरसायकल रॅली काढली। नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता कुमठेकर यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला आणि रॅलीस प्रारंभ झाला। रॅलीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी विविध पोस्टरद्वारे नागरिकांना विविध संदेश दिले। या प्रसंगी महावितरण नाशिक मंडळाचे मुख्य अभियंता कुमठेकर, नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता पडळकर, जनसंपर्क अधिकारी विकास आडे, विधी सल्लागार अधिकारी लहाने, नाशिक ग्रामीणचे कार्यकारी अभियंता डोंगरे, नाशिक शहरचे कार्यकारी अभियंता आहेर तपासे, चांदवडचे कार्यकारी अभियंता आव्हाड उपस्थित होते। रॅली नाशिक रोड, द्वारका, मुंबई नाका, CBS, पंचवटी आदी परिसरात फिरली। रॅलीत सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते। सचिन आव्हाड, दक्ष न्यूज, नाशिक।